येणारे नवीन वर्ष 2023 आमच्या असंख्य ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षाचे स्वागत करा नवीन कपड्यांसोबत. सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला. एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन, थिएटर रोड, येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यात लक्षवेधी ठरलेली नाशिक पदवीधर विभागाची निवडणूक आज सुरू असून येवल्यातील मतदान केंद्रांवर कार्यकर्त्यांच्या गर्दीनं मतदान केंद्र फुलून गेल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात सरळ लढत असून सत्यजित तांबे यांना भाजपने पाठिंबा दिला आहे, तर शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार असून भुजबळ देखील त्यांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान आज मुक्तानंद शाळेच्या गेटवरती दोन्ही गटाचे कार्यकर्ते मतदारांना विनंत्या करून आपल्या उमेदवाराला विजयी करण्याचं आव्हान करतानाचं चित्र पाहायला मिळालं. आता विजय कोणाचा होणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होईल. पूर्ण राज्यामध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेत राहिला. त्याचं कारण असं की काँग्रेसचे उमेदवार सत्यजित तांबे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यापासून तर त्यांची उमेदवारी जाहीर होण्यापर्यंत हा मतदारसंघ नाशिक विभाग सर्वाधिक चर्चेत राहिला. आत्ता सध्या जरी ते अपक्ष आहेत मात्र त्यांना भाजपचा पाठिंबा मिळाल्याचं चित्र आपण महाराष्ट्रामध्ये नाशिक विभागामध्ये पाहिलं. दुसऱ्या उमेदवार आहेत त्या शुभांगी पाटील, ह्या महाविकास आघाडीच्या पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यांनी देखील त्यांना कडवं आव्हान उभं केलं आहे. आज आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालय हे जे केंद्र आहे या ठिकाणी जे पदवीधर आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहे आणि जे समर्थक आहेत ते बाहेर मतदारांना विनंती करत आहे की आपापल्या उमेदवाराला निवडून द्यावं. आता आपल्यासोबत जे सत्यजित तांबे समर्थक आहेत कोकाटे सर, सर काय वाटतं विजय तुमचा होईल का? नक्की नक्की 100% विजय आमचा होईल. सत्यजित तांबेंना या 5 जिल्ह्यामध्ये फार चांगली मतं पडतील. मी स्वतः 5 जिल्ह्याचा प्रचार दौरा केलेला आहे 10 दिवसापूर्वी आणि सातत्याने फिरत असतो. लोक सांगत असतात की कोणत्याही परिस्थितीत सत्यजित तांबे हे प्रचंड मतं निवडून येतील. कुठल्याही परिस्थितीत सत्यजित तांबे निवडून येतील, मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीने देखील कंबर कसलेली आहे. स्वतः राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी येवल्यातील मतदारांना शुभांगीताई पाटील यांना मतदान करा असं आवाहन केलं होतं. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक लोणे, मला सांगा काय वाटतं शुभांगीताई पाटील यांना येवल्यातून लीड भेटेल का आणि त्या विजय होतील का? अतिशय शुभांगीताईंना लीड भेटेल, कारण की जरा लोकांना जरा आता नवीन चेहरा लागतो आहे की ज्या काही गोष्टीची जी कायमची परंपरा आहे ती मोडीत काढण्यासाठी शुभांगीताईंना महाविकास आघाडी व माननीय इथं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेबांनी त्या दिवशी शुभांगीताईंना जाहीर पाठिंबा करून पुऱ्या पक्षाच्या वतीनं सर्व राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे सर्व कार्यकर्ते कामाला लागलेले आहे. स्वतः भुजबळ साहेबांनी देखील या ठिकाणी आपला पाठिंबा जाहीर केला आहे आणि आता मतदान केंद्रावर साधारणतः 30% मतदान हे 1:30 वाजेपर्यंत झालं होतं येवला केंद्रावर. इतरही नाशिक जिल्ह्यातली काय स्थिती आहे आपण आपल्या इतर प्रतिनिधींकडून जाणूनच घेणार आहोत, मात्र ही जी निवडणूक आहे ही चुरशीची ठरलेली आहे आणि विजय कोणाचा होतो हे आता आपल्याला निकालाच्या दिवशीच समजणार आहे. कॅमेरामॅन प्रशांत कळंकेसह सुदर्शन खिल्लारे, SK9 येवला न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक, रूट कॅनॉल, स्माइल डिझायनिंग, कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री, डिजिटल एक्सरे, लहान मुलांचे रूट कॅनॉल, दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा, फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प, ठिकाण अटल दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला, संपर्क 98 34 01 80 28.